वळत पुढच्या बातमीकडे. राज्यातील दुकान आणि आस्थापना इथं कार्यरत असलेल्या कामगारांच्या किमान वेतनात वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय कामगार कल्याण मंत्री डॉक्टर संजय कुटे यांनी घेतलाय. ही वाढ सुमारे दुप्पट असणार आहे. 9 वर्षांपासून ही वाढ प्रलंबित होती. राज्यातील 10 लाख दुकानं आणि आस्थापना यांच्यावरील सुमारे 1 कोटी कामगारांना याचा फायदा होणार आहे. कामगारांची मागणी जास्त होती आणि गेले 9 वर्ष हा किमान वेतनाचा प्रश्न प्रलंबित होता. कारण त्या तिथे नेमणूक नव्हती अध्यक्षांची. माझी 8 महिन्यापूर्वी नेमणूक झाल्यानंतर मी हा प्रश्न जलद गतीने कसा संपवता येईल आणि कामगारांना कसा न्याय देता येईल त्या दृष्टीने त्याच्यावर मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी त्याच्यावर व्यवस्थित काम केलं. लॉ अँड ज्युडिशरी असेल, मंत्री महोदय असतील किंवा उपसचिव असतील, सचिव असतील, त्या त्या पातळीवरती योग्य ते समन्वय ठेवून त्यांना पाहिजे ते जस्टिफिकेशन देऊन मी हा निर्णय याच्यामध्ये दुकाने आणि आस्थापना आहे. याच्यामध्ये साधारणतः राज्यामध्ये 1 कोटी जास्तपेक्षा जास्त संख्या काम करते. बहुतांश सर्व कर्मचारी साधारणपणे कुठल्याही संघटनेशी संबंधित नाही, यांना हे असंघटित आहेत आणि या लोकांच्या हाताला जरा बळ मिळावं, आर्थिक परिस्थिती सुधारावी आणि गेल्या 9 वर्षामध्ये जे पुनर्निर्धारण झालं नव्हतं किमान वेतनामध्ये, तर हे फक्त शॉर्ट अँड एस्टॅब्लिशमेंट या इन्स्टिट्यूशन पुरतं नाही तर आत्ता त्यांचं झालंय. याच्यासह अजून 16 शेड्यूल इंडस्ट्रीमध्ये जे काही बदल आहेत कामगारांचे त्याच्या उद्योगानुसार आम्ही वाढवलेले आहेत आणि मला असं वाटतं हा कसा त्या अर्थाने खूप क्रांतिकारी निर्णय आहे. कारण एक अशा पद्धतीची मूळ वेतनाची डबल रक्कम होणे हे घोषणा आहे. तसं जर तुम्ही पाहिलं तर आता केंद्राचंही देखील नॅशनल जे आहे ते वाढलंय, तर ते साधारणतः 2% वाढलं आहे अशी माझी आता माहिती आहे. माझी अजून त्याच्यातली परिपूर्ण माहिती माझ्याकडे उद्यापर्यंत अवेलेबल होईल.